शेतकीची पदवी घेऊन नोकरीच्या मागे धावणाऱ्यांची संख्या आज मोठी आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातल्या असोरे गावचे राजेंद्र निमकर हे त्याला अपवाद ठरले. शेती आणि पशुसंवर्धन विषयाचा डिप्लोमा केल्यानंतर नोकरीऐवजी त्यांनी 1994 पासून शेती करायला सुरुवात केली. आजोबांची पारंपरिक सुपारीची बाग काढली आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ठिबकच्या मदतीनं 35 गुंठ्यात नवी बाग फुलवली. आज आपण त्यांच्या सुपारी बागेची यशोगाथा जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या असोरे गावी जाणार आहोत. राजेंद्र निमकरांची रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातल्या असोरे गावी वडलोपार्जित शेती आहे. या दुर्गम गावात शेती करायची म्हणजे अवघड काम आहे. इथं आंबा काजू या व्यतिरिक्त फारशी बागायती पिकं देखील येत नाही, त्यामुळे इथले अनेक लोक रोजगारासाठी पुण्या मुंबईकडे धाव घेतात. राजेंद्र निमकरांनी मात्र याला फाटा देत शेतकीचं शिक्षण घेऊन गावी येऊन शेती करणं पसंत केलंय. पुणा आणि लांजाला शिक्षण घेतलं आणि गावाला आलो इथे 91 साली. नोकरी करायची होती काय? नोकरी करायचीच नव्हती. दोन कॉल आले होते आपल्याला 15 दिवसात हजर राहा म्हणून वगैरे, पण पहिल्याच निर्णय घेतलेला होता की नोकरी कॉल आला तरी जायचं नाही नोकरीला, आणि गावात राहूनच आपल्याला व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे. शेतकीच्या शिक्षणानंतर शेती करण्याची गोडीच त्यांना गावी घेऊन आली. त्यांच्या शेतात आजोबांनी लावलेली सुपारीची बाग होती. ती बाग काढून त्यांनी उत्पादकता वाढवणाऱ्या तंत्राचा वापर करून नव्या बागेची लागवड केली. आजोबांनी जी लागवड केली त्याला बरेच वर्ष झाली होती, 60-70 वर्षाचा काळ ओढला होता आणि उत्पादन देऊन झालं होतं. मग ती त्या पूर्ण सुपारी आम्ही तोडल्या आणि नवीन दिवे ॲगरमधून सुपारी आणून रोप तयार करून ही लागवड केली. आणि 94-95 साली आपण ह्या बागेला संपूर्ण याला ठिबक सिंचनद्वारे पाणी पुरवठा करतो. आपण सुपारी आणून रोप तयार करायला जवळजवळ त्यावेळेला 7-8 रुपयापर्यंत आपल्याला त्या रोपाची किंमत पडली. आणि ठिबकचा फायदा म्हणाल तर पूर्वी पारंपरिक पद्धतीने पाणी देणे, सऱ्या काढून पाणी देणं, अशा पद्धतीने पाणी पुरवठा केला जायचा. पण आज ठिबकमुळे माझं 5 पटीने क्षेत्र ओलिताखाली आलं, म्हणजे आपोआप आपलं 5 पटीने उत्पादन वाढलं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या शेतकी पदवीच्या ज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या घरच्या शेतीत केला आहे. आजोबांच्या काळात त्यांची 35 गुंठ्यात अवघी 100 ते 125 सुपारीची झाडं होती. ती काढून त्यांनी तेवढ्याच क्षेत्रात सुपारीच्या 500 झाडांची लागवड केली. या झाडांसाठी 1998 त्यांनी ठिबक संच देखील बसवला. ठिबकनं पाणी दिल्यामुळं कमी पाण्यात ज्यादा उत्पन्न घेण्यास त्यांना यश आलंय. माझं 35 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि 35 गुंठ्याला जवळजवळ 460 सुपारीची झाडं आहेत माझी. आणि वर्षाला सरासरी 35 ते 40 हजार रुपयापर्यंत सुपारीचं उत्पन्न मिळतं. 8 ते 10 हजार रुपये वर्षाला खर्च होतो, खत फवारणी किंवा बेंडी वगैरे असे. ह्या दृष्टीने सुपारीच्या बागेपासून निमकरांना वार्षिक 350 किलो सुपारीचं उत्पादन मिळतं. यापासून त्यांना वार्षिक 70 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. तर या बागेच्या व्यवस्थापनासाठी त्यांना वार्षिक 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. तो वगळता त्यांना अंदाजे 55 हजार रुपयांचा नफा मिळतो. सुपारीची लागवड करण्यात चांगली संधी असल्याचं निमकरांचं म्हणणं आहे. सुरुवातीचे 4 वर्ष खूप जेव्हा प्लांटेशन करतो तेव्हापासून तर ते लागायला येईपर्यंत 6 वर्षाचा पिरियड जातो. त्या ह्याच्यात खूप जपायला लागतं, कारण बुरशीजन्य रोग येतात, काही वेळेला कीटक त्रास देत असतात आणि वांदर केळट्यांचा प्रामुख्याने खूप त्रास होतो इथे. तर त्याच्यापासून संरक्षण करणं, उन्हाळगुरं यांच्यापासून पण संरक्षण, हे 6 वर्षाचा पिरियड खूप डोळ्यात तेल घालून निगा राखायला लागते आणि 6 वर्षापासून लागायला सुरुवात होते. उच्च शिक्षणानंतर नोकरीऐवजी निमकरांनी बागायतीमध्ये दाखवलेली रुची कौतुकास्पद आहे. वडलोपार्जित बागायती न कसता त्यात निमकरांनी केलेला बदल आज कोकणातल्या इतर बागायतदारांना अनुकरण करण्यासारखाच आहे. मनोज लेले, साम टीव्ही, रत्नागिरी.